अभिनेत्री हेमांगी कवी आपलं मत बिनधास्तपणे सोशल मीडियावर मांडताना कायम दिसत असते. सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे नेहमी ती चर्चेत सुद्धा असते. कधी तिच्या त्या पोस्टवर दाद मिळते तर कधी तिच्यावर टीकाही केली जाते. मात्र यावेळी हेमांगीने बाकी काही विषय नसून एक बोल्ड विषय छेडलाय. ज्यांना ब्रा आवडीने घालावी वाटते असं म्हणत तिने या विषयावर आपलं मत बिनधास्तपणे मांडलंय. बाई, बुब्स आणि ब्रा या चार चौघात चर्चेसाठी निषिद्ध मानल्या जाणाऱ्या विषयावर तिनं भाष्य केलंय. तिनं त्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय? बाई बुब्स आणि ब्रा. बाईने तिचे बुब्स म्हणजेच स्तन, त्याला असलेली पुरुषांसारखी स्तनाग्रे आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजे खातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो. मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही. हां, त्यावरून जज करायचा, त्याबद्दल घाणेरड्या चर्चा करायचा आणि गॉसिप करायचा सुद्धा अधिकार तिचाच आहे. पण या निमित्तानं सांगावंसं वाटतं, ब्रा ब्रेसियरचा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्काराचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या इमेजचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून कितीतरी स्ट्रगल करायचं आहे हे लक्षात येतं. आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असतानाही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊ. टी शर्टमधून पुरुषांची दिसणारी स्तनाग्रे किंवा फॉर दॅट मॅटर कपड्यांमधून दिसणारा त्याचा कुठलाही अवयव नॅचरल पद्धतीने आपण पाहतो किंवा दुर्लक्ष करतो, सवयीचा भाग म्हणूनच ना. मग हे स्त्रीच्या बाबतीत का घडू नये? पण मग आता सवय करून घ्यायला हवी. ज्यांना ब्रा आवडीने घालावीशी वाटते, ज्या कम्फर्टेबल आहेत त्यांनी ती जरूर घालावी, मिरवावी, एनिथिंग, देअर्स चॉईस. पण ज्यांना नाहीच आवडत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं का बघितलं जावं किंवा हे त्यांच्यावर लादलं का जावं? कितीतरी मुली ब्रा घालूनही निपल्स दिसतात म्हणून काय काय उपद्व्याप करतात. दोन दोन ब्रा घालतात, निपल्स एरियाला टिश्यू पेपर लावतात, निपल पॅड्स वापरतात, चिकट पट्टी लावतात. बापरे, एवढं सगळं कशासाठी आणि का? कितीतरी मुलींना ब्रा वापरल्यानं अस्वस्थ वाटत राहतं. त्यांची इच्छा नसतानाही लोक क्या कहेंगे यासाठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात. कामावरून बाहेरून आल्यावर ज्या पद्धतीने मुली ब्रा काढून फेकतात आणि मोकळा श्वास घेतात ते जर त्याच लोक क्या कहेंगे लोकांना दाखवलं ना तर मुलींची त्यांना दया येईल. स्वतःच्या घरात असतानाही घरच्यांसमोर दिवसभर ब्रा घालून राहायचं, मग रात्री झोपेच्या वेळी काढण्याची मुभा दिल्यासारखी काढून ठेवायची. त्यावेळीही अंगावर ओढणी नाही तर स्टोल असतोच, कशासाठी यार? बाहेरच्या लोकांना सोडून देऊ पण घरातले स्वतःचे वडील, भाऊ यांच्यासमोर पण ती ब्रा घालूनच राहायचं का? आणि का? बाहेरच्यांचं तर सोडूनच देऊ पण घरातले स्वतःचे वडील, भाऊ यांच्यासमोर पण ब्रा घालूनच राहायचं का? त्याच बापाने मुलीला लहानपणी पूर्ण नग्न अवस्थेत पाहिलेलं असतंच ना, मोठ्या किंवा लहान भावानं पाहिलेलं असतंच. मग मुली मोठ्या झाल्यावर त्यांचे अवयव वाढल्यावर त्यांचे अवयव असे मनाविरुद्ध झाकून बांधून लपवून ठेवायची काय गरज आहे? ते वाढलेले अवयव जर घरातल्या पुरुषांच्या मनावर परिणाम करत असतील तर तो त्या पुरुषांचाच प्रॉब्लेम आहे. आमच्या घरात आम्ही घरात असताना ना कधी माझ्या मोठ्या बहिणीनं ब्रा घातली ना मी घालत. माझ्या घरात माझे बाबा, मोठा भाऊ गावाला गेले तर सर्व चुलते चुलत भाऊ थोडक्यात घरातल्या सर्व पुरुषांसमोर आम्ही विदाऊट ब्रा वावरतो. आम्हाला असं पाहून ना त्यांचे विचार बदलले ना त्यांची नजरही, ना माझ्या आईमार्फत आम्हाला हे सांगण्यात आलं कारण आमच्याशी असलेलं नातं त्यांच्या डोक्यात पक्क आहे. आमची लग्न झाल्यावरही काही बदललं नाही. बाहेर जाताना लोकांसमोर किंवा जेव्हा कधी वाटेल तेव्हाच ब्रा वापरली आणि वापरतो सुद्धा. याचा माझ्या संस्काराशी किंवा उगीचच पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करण्याचं फॅड वगैरे म्हणून अशा कुठल्याही गोष्टींशी काही संबंध नाही. अरे किती दिवस ही बंधनं, किती ते लोक काय म्हणतील याचं ओझं व्हायचं. खरं तर हे सर्वात आधी स्त्रियांनीच आपल्या मनावर बिंबवून घ्यायला हवं. स्वेच्छेने विदाऊट ब्रा वावरणं, दिसणारे निपल्स बघण्याची सवय करून द्यायला हवी आणि ती तशीच घ्यायला सुद्धा हवी. हेमांगीच्या या बोल्ड पोस्टमुळे सध्या सगळीकडे यावर चर्चा सुरू झाली आहे. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.